नमस्कार, मेरा नाम है डॉक्टर दीपक केळकर। मैं मनोविकार, सेक्स रोग, सम्मोहन तथा व्यसन मुक्ति तज्ञ हूँ। महाराष्ट्र में मुंबई, पुणे, अकोला यहाँ प्रैक्टिस करता हूँ। हमारे यहाँ काफी अलग अलग प्रकार के मानसिक रुग्ण आते हैं और वो अच्छा होने के बाद में फिर अपनी राय, उनका उपचार कैसे हुआ इसके बारे में लोगों को जानकारी देते हैं। लोगों को इससे फायदा होना चाहिए इसलिए वो शेयर करते, तो उनके बारे में हम कुछ जान लेंगे। कुछ केस स्टडीज मैं आपके सामने दे रहा हूँ, तो आप देखिए। और इस तरह के पेशेंट भी अच्छे हो सकते हैं, इनकी प्रॉब्लम जो है वो अच्छी हो सकती है, वो अच्छा जीवन जी सकते हैं। तो यह वीडियो देख के लोगों को शेयर करें। मला डॉक्टर साहेब असा त्रास आहे की या पाठीमध्ये माझ्या मुंग्या होतात आणि त्याच्यानंतर माझ्या पाठीमध्ये असं काही चिकटल्यासारखं वाटतं, असं वाटतं तोडून ठेवतो आणि काय की पाठीमधल्या मुंग्या बसतात। आणि अंगात काय येते? अंगामध्ये लक्ष्मी आई, रेती माय, काय म्हणते ती? आणि सायरणी बाबा काय म्हणते? काय म्हणते माझे नेम करा, माझ्या दर्शनाला ये म्हणते। काळ भैरवनाथ आबापुरीचा, आबापुरीचा, आबापुरीचा काल भैरवनाथ, काल भैरवनाथ सैलानी बाबा माता। अच्छा, आता बोलते आहे का कानात तुमच्याशी? कहो मावशी, मला सांगून जातात। अच्छा अच्छा, आता आता काल भैरवनाथ येते वाटते? काल भैरवनाथ कसा येते? कसा येते सांगते मी तुम्हाला, कसा येते तू टाइम वर येते, माझ्या थोडा हात आहे, मी थोडी मानत। आता कोण आलं होतं? आता कोण आलं होतं अंगात? भोलेनाथ। भोलेनाथ होते का? अरे बापरे बापरे, नाही सगळेच देव येतात अंगात, तेवढेच आहे आता सगळे देवाचं मला काय माहिती। तुम्हाला काही त्रास नाही? नाही काही त्रास, फक्त पाठीचा त्रास आहे, पाठी मुंग्या होतात। बर बर, पाय हातून इतका दुखते। बर बर, आणि सिक्रेट माझी बरोबर येत नाही। बर, आता मी ती बाटली आहे मला चालू। दिवसभर कसं वाटते मनाला? उदास वाटते की फ्रेश वाटते? उदास नाही, काहीच नाही, काहीच नाही, एकदम माझे मी खुश खुश। गाणे बिणे म्हणता येतात का? भजन म्हणते, गाणे म्हणते, म्हणून दाखवते मनाना। आता कसं मनाला वाटतं? आता पोटात आहे ना माझ्या, भूक लागली मला। बर बर, ठीक आहे, जेव्हा असं तेव्हा गाणे म्हणते। ठीक आहे, फक्त मला सुटी म्हणजे असताना अशी सलांडा माझी बेहोशना झाली। बर बर, ओके, पहिले भारतीने माझी तब्येत लई झाली। ठीक आहे ठीक आहे, मी देवाची लहान मूर्ती, मी तेव्हापासून मटण मच्छी खायचे। खरं किती दिवसापासून त्रास आहे? हे 5 दिवसापासून त्रास आहे त्यांना। बर, काय काय त्रास होतो? त्रास त्यांना एक फक्त शिव्या गाळी करणे, घरामध्ये बडबडी चालू, एकदा मग रडणं, बडबडी चालू केली तर मग पुन्हा रडणं। बर, तुम्हीकडं थोडासा कल्ला वगैरे शिवीगाळ करते? शिवीगाळ। बर बर, ठीक आहे। थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ। आपको अच्छा लगा तो जरूर लोगों को शेयर करो, सब्सक्राइब करो, लाइक करो। थँक यू व्हेरी मच।